जुन्या कालबाह्य आणि जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात तांत्रिक बिघाडामुळे कुठे पाणी आले नाही आणि कुठे पाण्याचा दबाव कमी झाला की कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले असून 60 ते 70 कर्मचाऱ्यांना रक्तदाब मधुमेहाचा त्रास सुरू झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 700 आणि 1200 मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा जलवाहिन्या कालबाह्य आणि जीर्ण झाल्या आहेत. या योजनेतील जलवाहिन्यांची पाणी वहन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पाण्याचा दाब त्या सहन करू शकत नाही आणि त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटणे, त्यांना गळती लागणे, तांत्रिक बिघाड निर्माण होणे असं असल्याने शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होत असून अनेक वसाहतींना पाणी पुरवठा होत नाही. वेळी अवेळी पाणी पुरवठा करत लागत असल्याने नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. पाणी पुरवठा करणारे लाईनमन, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना नागरिक अर्ध्या रात्री फोन करून जाब विचारतात आणि आपला राग व्यक्त करतात. अशी परिस्थिती अधिकारी कर्मचाऱ्यांवरती ताण येत असल्याने त्यांचे आरोग्य बिघडले आहे. पाणी पुरवठा विभागात काम करणारे आणि कर्मचाऱ्यांना रक्तदाब, मधुमेह सारखे आजार सुरू झाले आहेत. हे कर्मचारी आजार सांभाळून सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.